मुंबई पुण्याच्या नामांकित हॉस्पिटलच्या प्रदीर्घ अनुभवानंतर पंढरपूरकरांच्या सेवेत डॉक्टर सौ अस्मिता बागल आणि डॉक्टर गजानन बागल या स्त्री रोगतज्ञ डॉक्टरांचं श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल। हॉस्पिटलची खास वैशिष्ट्ये: वंध्यत्व निवारण केंद्र, प्रसूती तपासणी व उपचार, प्रसूती शस्त्रक्रिया, गर्भाशय पिशवीची कॅन्सर तपासणी, अशा अनेक सुविधांसह अद्यावत हॉस्पिटल श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, भोसले हॉस्पिटल जवळ गोकुळ नगर, पंढरपूर। पुणे, बार्शी, वैराग, वाखरीच्या यशानंतर पंढरपूरमध्ये निसर्गरम्य ठिकाणी आपल्या सेवेत बाबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प चंद्रछाया पार्क। तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर आता साकारेल पंढरपुरात चंद्रछाया पार्कच्या माध्यमातून, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हाकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, प्रशस्त जागा आणि थंड हवेचे ठिकाण, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त सागर डेव्हलपर्स यांचे चंद्रछाया पार्क। पत्ता: चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। बुकिंग साठी संपर्क 97 630 37 257, 70 57 81 58 33, 94 293 9953 आणि 98 50 666 132। सर्व थोर मंडळी, समाजात मित्र, उमेदवार, यावेळेला ज्याला तिकीट मिळणार आहे त्या उमेदवाराला निवडून यायच्या शुभेच्छा, आणि ज्यांचा अर्ज काढायचा आहे त्यांना पुढच्या बारीच्या उमेदवारीसाठी शुभेच्छा। आता खरं तर थोडं माझ्याबद्दल बोलण्या बाबतीतल्या अपेक्षा वाढलेल्या दिसते, त्या उतरल्यापासून सूचना चालू आहे द्या। रात्री युवराज दादांचा फोन आला, अण्णा तुम्ही यावं लागतंय, मला बोशेच्या वेळेला मी सांगितलं होतं, पण म्या म्हणलं तुमच्या परिवाराचा घोळ आपोआप जे होणार आहे पांडुरंगाच्या कृपेनं, त्याचं खबर माझ्या डोसक्यावर नको, माझं तो आवरत नाही, मी गावरान गडी काहीतरी बोलून बसायचो आणि पाक जोडलं होतं पण अण्णाने इस्काटावलं, असा माझ्यावर आरोप नको, मी काय बसायला येणार नाही। पण ते संजीव पाटील रात्री म्हणले अण्णा दही चांगलं होयाचं असलं तर दुधात टाकाय, इरजण बी स्वच्छ पाहिजे म्हणून तुम्हाला बोलू। मी म्हणलं मी तिथं आल्यानंतर जनतेला जी गोड लागल ती बोलला, तर ती म्हणले तसलंच व्हायचा या, मग आता आल्यावर बघतोय मी, एक सुद्धा जोडाय पाहिजे म्हणना, म्हणजे ह्यात परिवाराची चिंता, परिवाराचा मेळ लागायला पाहिजे असं काय दिसना, आणि आता ज्यांच्याबद्दल बोलायला सांगितलंय त्यांच्याबद्दल बोलायला जरा अडचण आहे, रात्रीच निरोप आलाय, एकही जागा देऊ नका, पण मला थोडस समजून घ्या, जुळवून घ्या, तुमच्या संग फिरू द्या। आता का आमचं पत्रकार मित्र, परिवाराचे नेते, राष्ट्रवादीचे नेते वगैरे म्हणते ते मला थोडं पोटात दुखलेलं होत होतं असं का म्हणते ते, पण काल कळलं मला तेव्हा एकच त्यांचा अर्ज राहिलाय तेव्हा, ही पत्रकार लोक त्यांना हिनवत होते की फक्त त्यांच्या परिवाराचं येतं, विठ्ठल परिवाराचं येतं त्यांना म्हणत नव्हती, ही रात्री बाहेर लिहिण्यात आलं यादी वाचल्यावर। आता त्यांच्याबद्दल खूप पुढं सभा आहे, त्या तुमच्या प्रसंगी येणार आहे, तर आणि ती काय ती भोयरातल्या पैशाच्या पोत्या एवढी कमी पुती नाही ती माझ्याजवळ बोलायला, खूप बोलायचो गो आहे, मला एकदा आठवण केली ती भोयरात पोती पैशाची पोती भिजलेलं बोला अण्णा म्हणून। म्या म्हणलं 100% सत्य, पांडुरंगाची शपथ, बापाची शपथ, पोराची शपथ घेऊन सांगायची, ज्या गोष्टीला माझी क्षमता आहे, माझी तयारी आहे, ती सगळं मी सभेने बोलेन, माझं खोटाय द्याला वाटत असत आक्षेप असल माझ्या शब्दावर तरी मी त्यांच्या बापाची शपथ घेऊन सांगावं, ही मी अण्णाला सांगितलं नाही म्हणून बोलायचं। दीपकला एक दिवशी सांगितलं होतं तुझ्या राजकारणासाठी मी माझ्या काळातल्या काही गोष्टी तुला सांगून माझ्या अण्णा नावाला बट्टा लावून घेणार नाही, पण त्यांनी आता सुरुवात केली कुठंतरी कुठंतरी म्हणल्यावर म्या बी काल निरोप दिला, आता सगळं बोलणार, आणि म्या सगळं बोलल्यावर काय होईल ती एकेका सभेला तुमच्या लक्षात येईल। अहो विचार करा, साखर कारखान्याचा चेअरमन आहे, तर भाऊ डायरेक्टर आहे, 25 एकराचे 200 एकर 300 एकर झाले, मग त्या दामपावराची बळकावलेले असू नाही तर सोन्याची बिल पैसे देता खरेदी केलेले असू द्या, तरी
क्विंटल ला उचलत नाही समाधान काळे जनावर. समाधान काळ्याला 10 वर्षापूर्वी सांगितले राजकारण करायचं असलं तर दामण्णाला गुरु करून घ्यायचं. विचारा समाधान काळ्याला विचारा सांगितले का नाही. मीच तुझ्या पाठीमागे उभा राहणार आहे शेवटाला. मला माहित आहे त्याचं काय करणार आहे ती. सीताराम बंद पडायची खात्री झाली समाधान चेअरमन. ठिबकची फॅक्टरी बंद पडायची खात्री झाली समाधान मालक. वाळूची टेंडर बंद झाली समाधान मालक. आता ती लोकांचं वळकवलेलं भाकड त्याला दिले म्हणजे ती अतिशय असं दाखवायचा सगळा प्रकार झालाय. विठ्ठलला उसकारवायचा नाही. कारखान्यात चेअरमन आहे त्यांना कायदा सरकार माहित नाही. आम्ही गावरान मालका असून तुडी मिळणार तर लोकांच्याच आलेल्या तुडी ताडघेवाला आणून मी विठ्ठलला उसकारवलाय. हे काय आज इलेक्शन हलके वाजल्यावर जोर काढत नाही मी. 5 वर्ष झालं चालले. ज्या दिवशी भारतनाना चंद्रबागेला दिलेला शब्द बदलला, ज्या दिवशी भारतनानानं राजबापूसाठी दिलेली शपथ मोडली त्या दिवशी हे ठरलेलं आहे. कधी नाही कधी फाटे वाढायचे आणि आपलं जाकून पारकून काय नसतं. कल्याणवाला विचारायचं ज्या दिवशी त्यांचा फोन आला मला दीपकला वगळावं लागतंय. त्या दिवशी कल्याणरावला सांगितलं नेत्यानं वगळल्यावर घरात बसणारी आवला जिंकली. 62 साली 4 एकर इकून माझ्या ब्यान पान 4 गावात आपल्याला लढवलेला आहे. उद्या कुठं फाटी ओढली तर रामरामाला फरक पडू देऊ नका. शपथेवर विचाराय त्यावेळेला सांगितलेला आहे. दडवून अडवून काय नाही त्याच्यात. आता फक्त आज का बोलायचं नाही. आपलं टार्गेट आहे युवराज दादांना चेअरमन करणं. त्या टार्गेटला आपल्या 2 शब्दानं कुठं अडचण येऊ नये म्हणून मी वशासभेला आलो नव्हतो. पण आज कळलं सभासदांचं काल फोन आलं. इच्छा चर्चा सगळ्या कानावर आल्या की म्हणले आज इर्जनाची गरज आहे. मी म्हणतो ह्याला जर तुम्हाला अहो कशासाठी आता ही सांगते ना. मग आता समाधान आहे भगीरथ आहे युवराज दादा आहेत बापू होत मग हे असताना मी बंद पडलाय. मग काय तर बदल नको आणि बदल करायचा म्हणजे दुसरी एक ध्यानात ठेवा. फक्त कारभारी आपल्याला बदलायचा इथं घरातलं भांडण मिटवाय मामाला आणतो म्हण काय मामाला घराला कारभारी करत नसतो. म्हणजे कुणी माम येते तुमच्याकड आपलं वांद मिटवून आपल्या भावातला दुसरा भाव त्या स्टेरिंगवर बसवायचा आहे हे पहिल्यांदा लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि आता एक आपले सगळे जबाबदारी. आता मी म्हणतो याला जर तुमचा पाठिंब असला सगळ्यांनी सांगितलं युती करायचं नाही जुळवून घ्यायचं नाही. मला बी तीच मान्य आहे. त्याच्यापायी मी घराच्या बाहेर निघालो नव्हतो. पण आपली जबाबदारी आली. बाच्याच लगीन मोडताना आपली पुरगी द्यायची तयारी असली तर मोडाव. नाहीतर बाच्याच लगीन मोडायचा आणि सांडवण सोडायचा. असले काय असलं नशिबाला येऊन देऊ नका. आज ह्याला युती मोडायला सगळं करायला सांगणार आणि उद्याच्या आपले आपले दारं धरत बसणार तसलं नाही. तुम्ही हजर असणाऱ्या प्रत्येकावर पांडुरंगाने जबाबदारी टाकली ही ध्यानात ठेवा. लय बोलायचं आहे आज पण ते आता सगळ्यांनी बऱ्यापैकी जीव खाल्लाय. ते महाराज कशी म्हणते ती तुकारामाच्या ह्याच्या अभंगातल्या 4 चरणाचा अभंग आहे. माणसाला वाटतं अर्धा दिवस अर्ध्या तासात घातला जाईल ती पाठीचे 4 वाजवतो. त्याचा 4 चरण संपत नाही ती. तसं माझं व्हील बोलायला लागल्यावर फक्त एवढं सांगायचं. आता काय लोकांनी आल्या आल्या गणेशदादांचं विचारलं. मी तुम्हाला सांगतो आता मला लय अकलाशाला भाग नाही पण यशवंत भाऊजी पुण्य आणि पांडुरंगाचा पोरगा आहे. काल झालेल्या कामात आणणे तुम्हाला मी कळतोय. तुम्ही कारखान्याचा शेअर ट्रान्सफर करताना खतावणीच ट्रान्सफर होत असते. फक्त वरलं नाव बदललं जातं. मग कारखान्याचं देणं घेणं शेअर ठेव सगळी गणेशदादा नावाने येते आणि फक्त उसच एवढा गणेशदादा नावावर कसा येत नाही राजबापूच्या नावावर आलेला. ही विचार करायचा विषय. पण परमेश्वराचा दारा न्याय उद्याच्याला 22, 23, 24 तारीख येईल. मी तुम्हाला हमी देतो कुठल्याही परिस्थितीत म्हणजे मला वाटते ती खात्री देतो कुठल्याही परिस्थितीत गणेशदादाचा अर्ज मंजूर होणारच. त्यांनी खूप वेगळ्या वेगळ्या मार्गाने प्रयत्न केलेत पण त्या ह्यानं काय सुद्धा होणार नाही. काय माझ्या तरुण मित्रासाठी 1-2 शब्द सांगणार आहे. असंगाशी संघ अनर्थाशी गाठ. असंगाचे संघ करू नका. जर त्यांनी पापानं मिळवलेला आहे उद्या बोकडं कापतेले काय करतेले गळ घालतेले पाया पडतेले कुणाचंही काय खाऊ नका.
अण्णांनी एक रुपया कारखान्यात मिळवला नाही, ह्याला 25 माल जोडू उधार नाही ती मला माणसात सांगायची नाही ती. तसं युवराज दादा घ्या, दीपक घ्या, गणेश दादा घ्या, की कुणाच्या सुविधी या मी देत नाही ती. त्यांच्याकडून आपण कुठल्याही अपेक्षा करू नका. ह्या पाप्याचं अन्न खायचं म्हणजे एक साधू जंगलातले एक जण आहे घरी जेवला आणि त्याच्या वस्तीवर गेले होते ध्यानात आलं आपल्या जोडीत चांदीचा तांब्यानं वाटे म्हणून. त्याला वाटलं मी आयुष्य साधू म्हणून काढलं आणि माझ्या ह्याच्या संग कसं काय आलं ही माघारी त्या जंगलातल्या माणसाकडे गेला लागला म्हणला तू जीव काढलं मला सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून आणि मला असली बुद्धी झाली काय भानगड आहे ती म्हणा मी दरोडेखोर आहे. दरोडेखोराचं अन्न सुद्धा वाईट आणि वाईट होताना बघत बसणं सुद्धा वाईट. मारताना भीष्मानं कृष्णाला विचारलं मी ब्रह्मचारी आयुष्यभर एक वचन एवढा चांगला राहिलो आणि हे असलं अस्थिपंजर व्हायची पाळी मला काय आली मी काय पाप केलं नाही कृष्णा. कृष्ण म्हणला तुला तसं वाटतंय. द्रौपदी वस्त्र हरण होत असताना शक्ती असून तू गप असलास तेवढा तो विरोध केला नाही ती अप्रत्यक्ष संमतीच होती तुझी त्या पापाचं फळ म्हणूनही तू भोगायला लागलाय. तसं आज जर आपण बघत बसलो तर आपल्याला पुढच्या पिढीला ह्या गोष्टीचा फार त्रास होणार आहे. आता कुणी मला येताना म्हणलं भैरव दादाबद्दल बोला मी म्हणलं भैरव दादाबद्दल काय बोलायचं बाळ आहे ते अजून नाही म्हणले तुम्हाला माहित नाही डिझेल एवढं एक साखरेचा व्हिडिओ निघालाय अमकं झालंय तमकं झालंय. मी म्हणलं जयजवळ फराव असेल ती ती माणसं बोलतेली मला फक्त एक जाणवलंय एक अंदाज म्हणून ले अक्कलाशाला भाग नाही भगीरथ दादाच्या प्रारब्धात राजकारण नाही. घेऊन घ्या 62 सालापासूनचा इतिहास तर बघाच बघा पण आता सुद्धा त्यांनी घेतलेले निर्णय बघा. भगीरथ दादा जागेला दांपावर असता तर इलेक्शनच्या तोंडावर युवराज दादा दीपकला बदलून युवराज दादाला खोड केलीच नसती. ज्या दिवशी नाणा गेला त्या दिवशी जाऊन युवराज दादा हात जोडून सांगितलं असतं मला आमदार व्हायचं आहे तुम्हीही व्हा. या नेते मंडळीचं एक लक्षात येणार सहकार ही संस्था नव्हे सगळे ह्यांनाच पाहिजे. आता सुद्धा कल्याणरावनं भावाचं दुईकडे आज भरले तर ह्यांना पुतण्या चुलत भाव भावटी गाव गाणा गट काय दिसत नाही. जेडपीला हीच उभा राहणार आणि आज बोलत नाही कल्याणराव जेडपीला उभा राहायचं चाललं ते शिवाजी शिवाजी बापू चर्चा झाली ही चुकीच आहे म्हणून. पण सत्तेमुळे काय चालत नाही पर्याय काय नसतो माणसाजवळ त्यावेळेला ऍडजस्ट करून घ्यावं लागतं. आणि आमची पिढी तुमच्याहून अशी बंडखोर नव्हती. नवरा रोज का मारणा 2 दिवसाला डोसक्यावर पाणी घेऊन कट्ट्यावर इचलत उभा राहायचं शेजारी पोटात चुकलं पाहिजे बाकी त्याला वाटलं पाहिजे हिज बरं चाललंय. आमची पिढी म्हणजे 11 वर्ष भयंकर मान अपमान सगळं पाक सोसत जनता शाने नाही कोण आपल्या मागे येणार नाही की आजचं वांदा नाही 99 सालापासून वांदा आहे. विधानसभेला दादांना उभा राहायला विरोध करायसाठी जी मिटिंग 5-6 जणांची घेतली तेव्हापासून ही वांदा आहे. पण ती मसवाल नाही बायकून माऊलीन नाही नवरा मान्यवनी ढकलत ढकलत नादायचं मग त्यांनी बी ठरलं होतं ह्यांचा हळूहळू काटा काढायचा एकदम दुखवायचं नाही मलाच वगळायचं तर ती मला इटलवर घालवायचा प्रयत्न केला. ह्या अशा पद्धतीनं पुन्हा मग नाही दादा दीपकला घेतलं. एका मिनिटात मी सांगितलं होतं तुम्हाला एक माहितीसाठी गोष्ट सांगतो त्यात गर्वाचा विषय नाही सोनोने हयाजून म्हणून सांगतो 95 साली सरकारी यायचं मागताना चंद्रबागेचं दप्तर तयार व्हायला लागलं होतं आणि संचालक मंडळ देताना दासांना गाठले त्यांच्या जागेला दामोरा घेऊन म्हणून निरोप आला. मला सोनोन्यानं बोलवलं मला म्हणले अण्णा 7-12-5 चक्राची याद करावं लागतोय. म्हणलं कार बाबा तर ती आलपूजारक म्हणून घ्यायचंय. मी म्हणलं का तुमच्या सहकार खात्या चोकत्यासाठी जागा नाही का कारण म्हणलं अजून 2 दिवसांना दादाचा फोन येईल दामूच्या जाळी मिशा पोटा लुगडं नेसवान फुटू पाठवा. कोणाला डायरेक्टर व्हायचंय तुमचं मी असतो तुमच्याकडे मला डायरेक्टर करा म्हणून मला माहिती नव्हतं चंद्रबाग हे डायरेक्टर केलेलं. 95 सालची माझी ही भाषा आहे आणि प्रत्येक जागेला आहे. पत्रकारांसाठी सांगतो वैयक्तिक कुठल्या कारणापाय वादा आलेला नाही परमेश्वराची शुप्प घेऊन तुमच्या पुढे सांगायला उभा राहिलेला आहे. साहेब अराजे साहेब कल्याणराव कळ्यांना उद्या इच्छा आहे मित्र आहे तुमचा
तुला चंद्रबागेचा सभासद दामू पवारांनी कसा केला? दप्तरपूत मेरा देशा आदल्या पवार साहेब श्री जर पवार आहेत, मला म्हणले अण्णा कल्याण रोडला रिटर्न करायचं म्हणताय, आणि कसं करणार? म्हणलं काय झालं, अहो यादीत नाव नाही, राज्य दप्तर आणलं, 10 जण साक्षीदार आहेत, कल्याणला माहित आहे, सवालांना माहित आहे, हुल्ल्यांना माहित आहे, समाधान काळ्याचं नाव फुटलं, कल्याणराव काळ्याचं नाव टाकलं मी तिथं, ती वाळस तोर 4 वाजल्या. ते नाव द्यायला पहिलं फोडून नवीन पान तयार कराय ना, मग पुतमेरे म्हणलो होतो मला, तिथं मी थोडं वाचन पण केलं होतं, त्यांचं नाव काढल्यावर पुतमेरे आडवत आलो म्हणून, मी म्हणलो साहेब एक माणूस मला असा असं डायरेक्टर करायचा आहे, 6 महिने संघट असल्यामुळे जरा जमलं होतं, आणि मला अडचणी लागली, त्या माणसाच्या नावाच्या बापात चूक झाली आहे, बापाय नावात, तुम्हाला काय करायचं करा, माझं दप्तर आले पुन्हा जमत येणार नाही म्हणले, मी म्हणलं मग सगळंच खुडतून नावच बदलतो, पान कसं पडलो म्हणला, नाही खोडा म्हणले, माझ्या बरोबर येस्तोर काय बी करा, 10 जण होती बसायची तिथं, आम्ही 1:30 लावलं ती, ती वाळत नाही, त्याला काय म्हणतो तुम्ही, ती फाइटनर विचारायचं त्यांना, नाही म्हणला तर बापाची पोराची पद घ्यावं लागेल, खोट आहे म्हणला तर. 4 दिवसानं उल्ल्याणराव मला म्हणला माझं नाव पुढे येऊ नये म्हणून तुम्ही कल्याणरावला केलाय, कसा तुम्ही कल्याणरावला डायरेक्टर करताय बघतो, एम पाटील ते होते, म्हणून का काय अडचण आहे, त्याच्या नावावर गाठा जेमिनच नाही म्हणला, कल्याणरावच्या नावावर, म्हणून काय सांगायला लागलाय, ही बळन माहितीसाठी सांगतो बरं का, लोकांचा गैरसमज आहे, दामण्णानं चेअरमन व्हाय पाय बंड केला, मला सांगा रामायण महाभारत तोंडपाठ आहे माझं, आणि हे कल्याणराव बॉडीत आल्यानंतर मी चेअरमन होत नसतो एवढी अक्कल मला कळत नाही का, आपली ती पुण्य नाव आपली ती लायकी नाही, तसली अपेक्षा करायची नाही, ह्या भावनेनं तिथे मी काम करत होतो, ही माहित असावं तुम्हाला, मग सांगतो बंड भिंड त्याच्या पाय काय नाही. दुसराही लोकांचा गैरसमज आहे, कल्याणराव काळ्याच्या दादांच्या मुळे आमचं घर पुढारी आहे, ही गैरसमज तरुण पिढीचा, ही फेसबुकवर गुंगते ते नाही खरकटायवरची खरपुडी, त्यांच्यासाठी सांगतोया, वसंत काळे लोंबाट खेळत होतो कोल्हापूरला होता, तेव्हा माझा बाप 4 गावच्या ग्रुप ग्रामपंचायतीचा सरपंच व्हायचा म्हणून पॅनल लढवला होता, हायस्कूलच्या देणगी पाय अडचण आल्यावर उपडी पुढे सरपंच झालाय, अंधेऱ्या कळाय वाढवली जाऊन बघायला तुम्ही, त्यांच्यामुळे आम्ही पुढे फेडरी झालं नाही, पंचायत समितीला दादा शीट धोक्यात आलं म्हणून माझ्या बापानं तिकीट नाकारलं, ह्याला त्या वयाची माणसं साक्षीदार आहे, ती वसंत दादाचं पाहुण व्हायच्या आधी, आता इथं दगडांना फिर नाही ती विचारायचं, आमच्या परस्पर मिटिंग चालली होती, कुणाचं नाव घेऊन घ्यायला आडवं म्हणून माझा बाप गेला नव्हता मिटिंगला, गेलो नव्हतो आम्ही, दगडांना साक्षीदार आहे, 5 जणांनी तिथं सांगितलं बापू असलं तर आमची मागा म्हणून आम्हाला ह्याला गाडी आली, असं तेवढा डायरेक्टर जो होतं लोकांनी सांगायचं असतं तुम्ही असं आहे म्हणून, दामपोरान किती जर पावडर लावले मी जग नाही मी गोरा म्हणायचं असत तर ती जोटल्यावर काढणारच आहे कसलाय ती कळलंय आता माणसाला, आता काय खूप झालं काय माणसाची शंका आहे कारखाना कसा चालवायचा, लगा 3-3 12वी नापास झालेलं ट्रॅक्टर ड्रायव्हर कारखाना चालवत्यात, एवढा दादा गणेश पाटला सारखी दीपक पवारा सारखी ग्रॅज्युएट असणारी सहकारात पीएचडी कराय आपणारी सहकार खात्यात काम करतात केलेला गणेश दादा ह्यांना कारखाना चालवायचा नाही, लगा ती माणसं कारखाना चालवते ती लोकांचे पैसे गोळा करून नवा कारखाना काढते ती गपचूप विकून टाक एवढं त्यांना करायचं आणि ह्यांना नुसतं चालवायचं ना भाई, कारखाना चालवायची चिंता काळजी काय करू नका ते आपोआप चालणार आहे कारखाना, गणेश दादाच्या बाबतीत जर संपलया भगीरथ दादाला मी सांगतो नाना भाग्यवान होतं आज नाही म्हणत 20 वर्षापूर्वी माझं वाढून दिलं भाषण आहे, दामू पवार म्हणजे भारतनारा नव्हे राजकारणात मी भाग्यवान नाही, सत्यनशिला सरकुरीजी कोण असली तर सांगायचं एकटा दामपवार भारतनारा पशी चंक्या स्वराज्या कट्ट्यावर होतो 5 माणसाला ती भारतनारा चालत नाही म्हणून सांगाय, तिकीट दिलं अण्णांनी व्हाईस चेअरमन व्हायच्या वेळेला माऊली बापू पुरवत भाऊ लक्ष्मणाबा अण्णा काका वसंत दादा एवढी जुनी पुक्ती मोठी माणसं बॉडीत असताना भारतनाराला व्हाईस चेअरमन केलं, त्याच्यानंतरचं जे म्या केलं त्याला पाप म्हणा पण खऱ्यानं चांगलं झालंय ती, त्याला विधा साक्षीदार राहायचं हिला देट्याला विचारायचं, 2000 इलेक्शनात भारतनाराला ओघळलं होतं दादाने गोऱ्या बांगल्यापाशी भारतनारानं गाठलं मी जाऊन दादा पाया पडलो दादा लय छापा हाणून आणलंय म्हणलं त्याला व्हाईस चेअरमन करू म्हणलं ती केलं नाही ती नाही तुम्ही तिकीट कसं काय वागायला लागलाय,
सकाळी म्हणले, सकाळी 6:30 जाऊन खटावर बसलो होतो. त्याच्यात काम करताना बिगर येऊन केले त्या कारखान्या संदर्भात. तुम्ही ध्यानात ठेवा, तुम्हाला एकही कुटू दांपवराचा दिसणार नाही. आता आल्यावर सुद्धा कोणतं म्हणले अण्णा पुढे उभा. मी म्हणलं आता वरात दिलं बत्तीवाला आहे आपण. बत्तीवाला सगळ्याची तोंड दाखवतो, त्या पाठीच्या खाल्लं त्याची तोंड कोणाला दिसत नाही. आता आपण तसलं व्हायचं, आता वरबाप व्हायचं. तर लोकांचा गैरसमज करण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय, कुणामुळं आम्ही पुढारी नाही. पुढार पण टिकावं जाशांना काय प्रकार नाही. पहिले इलेक्शन अख्ख्या पार्टीच्या विरुद्ध जाऊन मी जेलमध्ये लढवलं होतं. 62 वर्ष माझ्या घरातला भागवत पवाराच्या कुटुंबातला माणूस बॉडीवर आहे. स्वतः एक अजून ह्याच्या लक्षात येईल, जो वक्ता स्वतःबद्दल बोलतो तो मूर्ख असं रामदास महाराजांनी सांगितलंय. तरी गैरसमज काढण्यासाठी मला हे सांगावं लागते तुम्हाला. बाहेर काढा की आणता ज्या बळा हलते ती त्याच्यावरची नवी पिढी ज्यांना काय खरं पहिलं कसं. पटवर्धन वकील आमदार होतं तालुक्याचं, ही बऱ्याच लोकांना माहित नाही. काय सांगता अण्णा म्हणते ती. तर आपल्यात पुढची पिढी चालत नाही. भगीरथ दादा सगळं उलट निर्णय घेणार. ज्या माणसाची मिटवाई क्षमता आहे त्यांना मध्ये घेणार नाही. मला काय ते माझ्या दोस्ताचा पोरगा आहे, दीपकपेक्षा लहान आहे, मला प्रिय आहे, पण वाटचाल जी आहे ती योग्य नाही. तुम्ही त्यावेळेला ह्या 2-3 घटना केल्या. बर, तुम्हाला मग यांका बघा चालत नव्हता झेडपीला गोंगोल असत त्यानं. पण डायरेक्टर तुम्ही बापल्याक पाहिजे. तर ती ह्या हिशोबानं तुम्हाला भास्कर मला लागले बरं झालं सांगितलं. ते कीर्तनकारावनी होयाला बघत. तर कृपा करून एकच विनंती, कुणाच्याही अण्णाला आमिषाला कशाला बळी पडू नका. 20 वर्षात किती पैसे कमी घेतल्याचं, किती उडल्याचं त्याला डबलू नाही. आता कुणाचं काय खायला आणि प्यायला ह्याच्याप्रमाणे जायला नाही. आणि नव्या पिढीने खात उडतो विनंती, सगळं निवडता, मोटरसायकल घ्यायचा निवडता, बसा लागल्याला बैल बदलता, चौकट निवड करता. आणि आता तेवढा निवडायला का चौकस करता. आईसोबत सांभाळायला मामाई पूर्वी काळे मंडावडता. आणि हे तर चेअरमन निवडताना का कुणाच्या आमिषाला प्रेमाला बळी पडताय. अजिबात बळी पडू नका. एवढा दादाबद्दल म्या सांगायचं काय माझी लायकी बी नाही, कारण नाही. फक्त एक ध्यानात ठेवा, शुद्ध बीजा कोटी फळ रसाळ गोमटी. कुठल्याही परिस्थितीत हा माणूस फेल जाणार नाही, तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. जबाबदारी घेतली आता इसकाडायचं ठरलंय का, नाहीतर पुन्हा म्हणतील का अण्णा एकट्याचा अण्णाचा विरोध होता. मी फक्त यांना सांगितलं तर विरोध करणार नाही, पण मी काय गाड्या तुमच्या प्रचाराला बसा उठाय कुठे येणार नाही. कसा जाऊन एवढं 25 वर्ष सगळं खरं खोटं बघितलेलं आहे. तर ते आज फक्त संजय पाटला सांगितलं अण्णा 100% इसकाडाय ठरले. फक्त इरजान शुद्ध पाहिजे म्हणून तुम्हाला बोलवलंय. तर हे घंट लागायसाठी आलो. तुमच्या सगळ्याचा आभार. जसा अर्ज निघणार आहे तो त्यांना न कळत विनंती, एक मिनिट शंका मनात घ्यायची नाही. असल्या तरी एपड्या मोठा जेलपी जवळ आली या. आता दादावर रुसू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.